सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित विद्यार्थी, त्यांचे पालक, UPSC यशवंतांचा सत्कार समारंभ, त्यांचा अनुभव कथन हा खरं तर एक मोठा सोहळा दरवर्षीच होत असतो. विद्या प्रबोधिनीने देखील याच्या आधीही अशा पद्धतीने सोहळा आयोजित केला होता. प्रत्यक्ष यशवंतांच्याकडून परीक्षांच्या संदर्भातलं मार्गदर्शन घेण्याचं एक वेगळं महत्त्व असतं. पण आपण सगळेच याचे विटनेस आहोत की आपल्या सगळ्यांनाच याचा अनुभव आहे की मागील साधारणतः दोन ते तीन वर्षांपासून कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये जे कोंडलं पण होतं त्या कोंडलेपणातून बाहेर यायलासुद्धा आपल्याला वेळ लागला आणि आपण खूप सावकाश पद्धतीने आता बाहेर येत आहोत. हा कार्यक्रम जेव्हा करायचा आम्ही ठरवलं तेव्हासुद्धा म्हणजे साधारणतः 15-20 दिवसांपूर्वी पक्कं झालं की हे करायचं, पण त्याच्याही एक महिना आधी विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष श्री राहुल सर यांनी ही कल्पना मांडली होती की आपल्याला असा कार्यक्रम आता घ्यावा लागेल. पण सतत आमचं दररोजच्या वृत्तपत्राकडे लक्ष होतं की आजचा कोविडचा आकडा काय आहे किंवा शासनाची कुठले आदेश येत आहेत का, पण सुदैवाने अशी काही परिस्थिती महाराष्ट्रात नाही आहे, त्यामुळे ह्या नॉर्मल राहिलेल्या परिस्थितीचे खरं तर मी आभार मानायला पाहिजेत. विद्या प्रबोधिनी ही माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या पदवीधर मतदारसंघातनं आमदार झालेले असताना किंवा त्याच्याही आधीपासून विद्यार्थी परिषदेपासून तरुण किंवा विद्यार्थी हाच त्यांच्या कार्याचा सुरुवातीचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि म्हणून 2010 साली याची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आजच्या MPSC, UPSC आणि बँकिंग या तिन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं मार्गदर्शन पश्चिम महाराष्ट्रात देणारी संस्था म्हणून तिची ओळख आहे. मला आजच्या पाहुण्यांना आणि यशवंतांना पण हे सांगायला आवडेल की विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असं जरी आम्ही म्हणत असलो तरी हा प्रसिद्ध अर्थाने कोचिंग क्लास नव्हे. कारण कोचिंग क्लास म्हटलं की सगळ्यात नजरेसमोर पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे अर्थातच फीची आणि शुल्क जे आकारलं जातं अलीकडं कुठल्याही एका कोचिंगसाठी, त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा देखील आल्या, तर या शुल्काच्या आकड्यांमुळे सुद्धा अनेकदा मला असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहावं लागतं. माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानावे तितके थोडे, कारण मी त्यांच्यासोबत काम करतो म्हणून मला हे खूप अभिमानाने सांगायला आवडेल. आणि मला याचं आश्चर्य वाटलं कारण मी साधारणतः 2020 पासून या संस्थेशी जोडलेला आहे, त्याच्या आधी मी पुण्यातल्या एका आत्तासुद्धा खूप मोठं नाव असलेल्या एका संस्थेत काम करत होतो. तिथली पद्धती आणि इथल्या पद्धतीमध्ये जो एक मेजर फरक आहे तो या अर्थाने आहे की जेव्हा मी इथं आलो त्यावेळी आमचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची जे क्लासेस चालायचे किंवा UPSC चालायचे आणि अगदी बँकिंगचे, तर या तिन्हीमध्ये फी जी घेतली जायची, शुल्क जे घेतलं जायचं ते कुठल्याही प्रसिद्ध क्लासपेक्षा अत्यंत कमी असायचं. तर मी एकदा भेटीमध्ये असं म्हटलं पण होतं, राहुल सर त्याला विटनेस आहेत, की म्हटलं दादा जर आपण इतकी कमी फी जर ठेवली तर अनेकदा लोकांचं असं कन्फ्युजन होऊ शकतं की याच्यात दर्जा नसेल. आणि म्हणजे जी फी एखाद्या कोर्ससाठी क्लाससाठी इवन कोल्हापूरमध्ये किंवा पुण्यामध्ये जी असेल त्याच्या अगदी 3 पटाहूनसुद्धा खाली रक्कम असायची. म्हणजे असं असेल की तुम्ही मार्केटमध्ये एखाद्या स्टेशनरी स्टोअरमध्ये गेला आणि तिथं तुम्ही पेन मागता आणि दुकानदार तुम्हाला एक पेन दाखवतो जे साधारणतः 125 रुपयाचं असतं आणि दुसरं एक पेन दाखवतो ते 10 रुपयाचं असतं, तर साहजिकच तुम्हाला असं वाटेल की 125 रुपयाचं पेन हे नक्कीच काहीतरी थोडं खास असणार आहे, ब्रँडेड असणार आहे, चांगलं असणार आहे. आणि जर दुकानदाराने हे पटवलं की नाही हे 10चं पण तसंच आहे तुम्ही घ्या, तर आपलं ते धाडस होणार नाही. मी दादांना हे सांगायचा प्रयत्न केला, महाजन सर खास करून तुम्हाला आणि तुम्हालाही ते माहिती आहे अर्थात, ते दादांचे चांगले मित्र आहेत, तेही दादांच्या स्वभावाला ओळखतात, तर त्यांना मी दादांना हे सांगायचा प्रयत्न केला की दादा आपली फी खूप कमी असल्यामुळं असं वाटू शकतं लोकांना की आपण खूप चांगलं शिक्षण देऊ शकत नाही. मग दादा म्हणाले की कमी फी ही ठेवण्याचं रिझनच हे आहे की कोल्हापूरसारख्या शहरात किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात निमशहरी भागातनं येणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडं मला वाटत नाही की पुण्यासारख्या किंवा दिल्लीसारख्या क्लासेसची फी देण्याइतके पैसे असतात, एक. आणि दोन, जे विद्यार्थी आपली फी देऊ शकतात, जे विद्यार्थी आपल्याकडे येतात त्या विद्यार्थ्यांमधून निकाल आणायचं काम तुमचं आहे, त्यामुळं फी जास्त देणारा विद्यार्थी आला तर त्याचा निकाल येईल असं समजण्याचं कारण नाही आहे. जे लोक आपली फी देऊन येतात, ज्यांना हे पटतं की आपण करू शकतो, त्या विद्यार्थ्यांमधनं निकाल आपण आणला पाहिजे, असं एक प्रकारचं मोठं विजन दादांनी ह्या संस्थेमागं ठेवलं आहे. आणि त्या विजनच्या
दृष्टिकोनातूनच विद्या प्रबोधिनी सध्या काम करते. आणि म्हणून त्यातलाच एक भाग म्हणून की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये बाकी आपण बघतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSC खास करून कंबाईनची एक्झाम ज्याला आता म्हटलं जातं, पूर्वी ज्याला आपण PSSTI म्हणायचं पण आता कंबाईन म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कोल्हापूरचा निकाल चांगला दिसतो. म्हणजे पुण्यात मी स्वतः तयारी करत होतो, आपल्या इथं आता आज उपस्थित असलेले ओंकार शिंदे जे आहेत तेही कोल्हापूरशी खूप जवळचा संबंध ठेवतात, ती आता ओळख त्यांची नंतर होईल. तर त्यांनाही हे माहिती असेल की पुण्यात जेव्हा आम्ही जातो, कोल्हापूरचा विद्यार्थी जेव्हा जातो तेव्हा त्याच्याकडे फौजदार म्हणूनच बघितलं जातं. म्हणजे असं इमॅजिन असतं की कोल्हापूरकडचं आहे का, अच्छा मग काय PSI? म्हटलं कोल्हापूरचा विद्यार्थी PSIच का असू शकेल, कोल्हापूरचा विद्यार्थी PSIच करतो असं का, मग कोल्हापूरचा नाही बघ पश्चिम महाराष्ट्रातनं शक्यतो त्याला मुलं येतात, पण मग पश्चिम महाराष्ट्रातनं UPSCमधनं मुलं का नाही होत. आणि हा प्रश्न खुद्द दादांना सुद्धा जाणार, म्हणजे दादा महसूल मंत्री असताना त्यांना कदाचित अधिकाऱ्यांशी जो संपर्क खूप जवळचा आलेला आहे त्यातून दादा नेहमी म्हणाले की IAS अधिकारी हा असला पाहिजे, तो आपल्या इथला असला पाहिजे, या शहरातला असला पाहिजे, या जिल्ह्यातला असला पाहिजे, आणि शक्य झालं तर तो इथंच प्रिपरेशन करून झालेला असला पाहिजे. आणि आत्ताचं 2022 जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या संदर्भात बोलतो तेव्हा मला वाटतं खरं तर खूप सोपं झालं आहे, कारण मी जेव्हा ग्रॅज्युएट झालं 2004 तेव्हा मला एक UPSCची मुख्य परीक्षा दिलेला मुलगा पुण्यात शोधण्यासाठी अख्खा दिवस गेला होता 2004, तेव्हा कोल्हापूर सोडा पुण्यातही असं पॉप्युलर सेन्समध्ये कोचिंग क्लासेस नव्हते की जिथं तुम्ही जाऊन काही माहिती घेऊ शकाल किंवा तुमची सुरुवात करू शकाल. सोबत मी हेही सांगेन की खरं तर कोचिंग क्लासेस असतील किंवा मार्गदर्शक करणाऱ्या संस्था असतील यांचा मुळात तुमच्या यशामध्ये रोल किती असतो, अर्थात याच्याविषयी आपले आजचे सन्माननीय सगळेच बोलतील, पण तो साधारणतः मलाही वाटतं मी स्वतः या क्लासमध्ये काम करत असताना की तो फार तर फार अतितती 5% असू शकतो, 95% हा तुमचाच रोल असतो, म्हणजे त्या विद्यार्थ्याचा रोल असतो. पण तो 5%सुद्धा ॲड केल्याशिवाय ते 100% पूर्ण होत नाही असं कधी कधी होतं. पण आम्ही इथं नेहमी म्हणतो की ते पेडच्या अंगाने मार्गदर्शन असेल, ऑनलाईन तुम्हाला मोफत मिळायला मार्गदर्शन असेल, तुमच्या जवळचं कोणी नातलगांमधलं प्रिपरेशन करणार असेल, तुमच्या मित्रमंडळींमधलं असेल, कोणी असेल, पण योग्य मार्गदर्शन मिळणं खूप आवश्यक असतं, अन्यथा खूप वेळ या परीक्षांच्या तयारीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपला वाया जाऊ शकतो. आणि ओव्हरऑल हेच धोरण ठरवून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण तो प्रयत्न करणार आहोत की ते योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल. आता मार्गदर्शनामध्ये पण दोन गोष्टी आहेत असं गृहीत धरूया. एक गोष्ट असते की परीक्षेचा सिलॅबस काय, त्याची तयारी कशी करायची आहे, कदाचित कुठली पुस्तकं वापरायची आहेत, ती कशा पद्धतीने वापरायची आहेत, हे सगळं. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात UPSCची तयारी चालू करता किंवा MPSCची परीक्षा तयारीला जेव्हा सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्या परीक्षेचं खरं दडपण जाणवायला लागतं. कारण या परीक्षांचं वैशिष्ट्य मला मार्गदर्शक म्हणून एकच जाणवतं की याचा सिलॅबस प्रचंड आहे, इतका आहे की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली की मग त्याचं दडपण जाणवायला लागतं. आणि म्हणून अशा वेळी मार्गदर्शन दोन प्रकारचं लागतं असं मी म्हटलं तुम्हाला, त्यापैकी परीक्षेची तयारी कशी करावी हे एक मार्गदर्शन, आणि दुसरं हे दडपण आल्यानंतर ते दडपण घेऊ नये म्हणून एखादा प्रेरणेचा स्रोत, एखादा मोटिवेशनचा डोस हा लागतो की जो आपल्याला त्या दडपणातसुद्धा अभ्यास करण्यामधलं आपलं सातत्य टिकवून ठेवतो. आज उपस्थित असलेल्या आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांपैकी यजुर्वेंद्र महाजन सर, मला वाटतं आजची तुमच्याकडनं आम्हा सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की आत्ता हा प्रेरणेचा डोस तुम्ही असा द्याल की याच्यानंतर मला नाही वाटत कुठला बूस्टर डोस घ्यावा लागेल येणाऱ्या किमान वर्षभरासाठी तरी. आणि यजुर्वेंद्र महाजन सरांना सुद्धा सगळे आपण ओळखतो, त्यांची आता ओळख करून दिलेली आहे, यूट्यूबवरती तुम्ही त्यांची अनेक भाषणं ऐकलेली असतील. मला सर तुम्हाला हेही सांगायला आवडेल की आता तुमचीच भाषणं नाही तर तुमच्या विद्यार्थ्यांची भाषणंसुद्धा आता प्रसिद्ध होत आहेत. मध्यंतरी एका PSIचं मला नाव आठवत नाही त्याचं की भाषण खूप प्रसिद्ध पावलं होतं की सरपंचाचा पोर आणि वगैरे जे त्यांनी काही लिहिलं होतं, तर त्या अर्थाने तुमचं आज आम्ही अपेक्षा ठेवतो की तुम्ही बोलाल. महेश लोंढे सरांविषयी पण मी एक खूप गमतीदार गोष्ट सांगेन, मला आशा आहे की तुमच्यापैकी कुणी ना कुणीतरी यूट्यूबवरती अस्पायरंट नावाची एक सिरियल आलेली आहे, काही बघितले काही लोकांनी, बघितले असेल तर हात वर करा म्हणजे त्यांनाही कळेल. येस, तर यूट्यूबवरचं जे ॲस्पायरंट आहे त्या ॲस्पायरंटची एका अर्थाने प्रेरणा ही महेश सरांच्याकडनं आलेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण महेश सर त्या निकालातले आहेत, त्या स्टोरीमध्ये दिसणारा जो IAS जो अंतिमता होतो तो कॅरेक्टर आणि महेश सरांची हिस्ट्री ही अगदी सेम आहे. म्हणजे परीक्षेच्या तयारी आणि यशाच्या अंगाने म्हणतोय, त्याच्यातलं बाकी पर्सनल त्याचं आणि तुमचं मला म्हणजे तुमचं काही माहीत नाही आहे त्याचं आपण सगळ्यांनी सिरियलमध्ये बघितलं. पण 4 अटेम्प्ट संपले, एक्झॉस्ट झाले,
स्पर्धा परीक्षा करायच्या म्हणून कदाचित आपण आर्ट्स केलं, इंग्लिश घेतलं आणि चारही अटेम्प्ट UPSC चे संपले, त्यामध्ये मुलाखत मला वाटतं मुलाखतीपर्यंत गेले पण यश मिळू शकलं नाही, अशा केसमध्ये अशा स्थितीमध्ये काय करायचं? पण ते MPSC कडे वळले सुद्धा आणि त्यांची MPSC मध्ये पण पोस्ट निघाली आणि MPSC मध्ये ते महाराष्ट्र शासनामध्ये जॉईनही झाले आणि UPSC ने दोन अटेम्प्ट वाढवले. त्या दोन अटेम्प्ट वाढवल्यानंतर जसा ॲस्पायरंट म्हटला तो नायक परत येतो आणि पुन्हा जोरदार अभ्यासाला सुरुवात करतो, तसं पुन्हा कमबॅक महेश सरांनी केलं आणि त्यांनी त्यांच्या त्या वाढीव दोन अटेम्प्टमधल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये UPSC क्रॅक केले आणि ते IRS म्हणून त्यांची निवड झाली. तर आजच्या यशवंताकडून आपण संवाद सत्रामध्ये परीक्षेच्या तयारी संदर्भात बोलणारच आहोत, पण आपल्या दोन इतर मार्गदर्शकांच्याकडून पण आपल्याला खूप काही मिळणार आहे अशी मी आशा बाळगतो. आपण लक्षपूर्वक ऐकावं, आपले प्रश्न आणि आपले शंका विचाराव्या एवढंच मी म्हणेन. धन्यवाद.